क्रीडावृत्त. श्रीलंकेतल्या कँडी इथे सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल नेपाळ विरुद्धच्या सामन्यात भारतानं 10 गडी राखून विजय मिळवला. भारताची खेळी सुरू असताना पावसाच्या व्यत्ययामुळे उर्वरित सामना स्थगित करण्यात आला. डकवर्थ लुईस या नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, तर नेपाळनं भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेपाळनं 48 षटकात सर्व गडी बाद 230 धावा केल्या. दरम्यान भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नाबाद 74 आणि 67 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या नेपाळची अडखळत सुरुवात झाली. नेपाळच्या आशेफ शेखच्या 58, सोमपाल कामी याच्या 48 आणि खुशाल भुरतेल याच्या 38 धावांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही आणि नेपाळचा संघ 48 षटकं 2 चेंडूंमध्ये सर्व बाद होत 223 धावाच करू शकला. भारताच्या रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3, तर मोहम्मद शामी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 खेळाडू टिपला. या विजयानंतर भारतानं सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे.